नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रातील RTO अधिकाऱ्यांची फेसलेस सेवेला हा परिपूर्ण हा विरोध आहे आणि फेसलेस सेवेसाठी महाराष्ट्र शासनानं गळसकर समिती म्हणून 2018 नेमलेली होती आणि ह्या गळसकर समितीच्या अहवालाची काटेकोरपणे ही अंमलबजावणी होणं फार गरजेची आहे. आणि आता आरटीओवाल्यांना सुद्धा माहिती आहे का नाही, कुणाचं त्यांना काही माहितीच नसतंय, ते लाच खाणारीच मंडळी आहेत. ताक दक्षिणा चल पुढे हे आरटीओवाल्यांचे धंदे चाललेले असतात. त्यांना गळसकर समिती म्हणजे नेमकं काय आहे हे तरी त्यांना कळणार आहे का? शासनानं संगणकाच्या माध्यमातून फेसलेस सेवा ही चालू केलेली आहे, परंतु RTOचे दलाल, RTOचे मित्र हे ज्यांना पेपरच हवे आहेत फेसलेस सेवा याचा अर्थ संगणकाच्या माध्यमातून RTOच्या कामाचा कुठलाही अर्ज तुम्ही करायचा आहे आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी संगणकावरच तो तपासून त्याला अप्रूव्हल देऊन त्याचं काम हे करायचं आहे. आता समजा लायसनची सेवा 100% फेसलेस झालेली आहे, खरं म्हटल्या तुम्हाला शिकाऊ परवाना हा फेसलेस झालेला आहे, यासाठी RTO अधिकाऱ्यांचं कुठलंही दोनसुद्धा बघायचं गरज नाही आणि 10 पैसे लाचसुद्धा द्यायची गरज नाही. पण RTOचे जे दोस्त असतात ते मात्र 1500 दे लायसन दे तर जनतेनं आता सर्वात मोठं हत्यार आपल्या हातात आलेलं आहे फेसलेस सेवा. अनेक मंडळी म्हणतात हा RTOचा भ्रष्टाचार बंद होणारच नाही, पण RTOचं तोंडच बघायचं नाही. तुम्ही प्रत्येकांना प्रतिज्ञा करायची आहे की माझं स्वतःचं काम माझ्या मोबाईलवरूनच करणार आणि RTOचं मी तोंडच बघणार. मग त्याला पैसे द्यायचं आणि काय करायचं, त्यांचे दोस्त किती असतात ते RTOच्या समोरच बसून द्यात, आपोआप ते बघायला हटतील. तर कुणाकुणाचे आता प्रत्येकानं लायसन आपली बघा, आता महिलांचे सुद्धा लायसन आहे, पुरुषांची लायसन आहे. लायसन हे 5 वर्षानं नूतनीकरण करावं लागतं आणि तुम्हाला फेसलेस सोयीद्वारे आपल्या मोबाईलद्वारे त्याची PDF करायची, आपल्या लायसनची फोटोग्राफी, पॅन कार्ड आणि आधार कार्ड ह्याची PDF करून तुम्ही शासनाच्या साईटवरती MN02 अंधेरी कोडला टाकायचं आहे. तिथं ते संगणकाच्या माध्यमातून तुमचं लायसन तपासलं जाणार आणि तुम्हाला अप्रूव्हल होऊन ते पोस्टानं 3 दिवसाच्या घरी येणार. ई चलन हे भरायचं आहे, 460 रुपये फी असते. मग हे 1000, 1200, 1500 रुपये यांना काय द्यायचे काम आहे, हे कागद जमा करण्याचा त्यांचा RTOचा धंदा आहे. आणि एक कागद नुसता जरी हातात घेतला तर त्यांना 100, 200, 300 रुपये हे मिळत असतात. अशा ह्या लाचखोर अधिकाऱ्यांची लाच 100% ही बंद करायची आहे आणि ही तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात आहे. हे आपलं काम आपण करायचं आहे. आता समजा लायसनची दुय्यम प्रत म्हणजे लायसन तुमचं हरवलं असेल तर तुम्ही पोलिसांची लायसनची फोटोग्राफी, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ह्याची तुम्ही PDF बनवून पाठवली आणि 250 रुपये फी भरली तर तुम्हाला ते पोस्टानं घरी येतं. जर तुमचा लायसनचा पत्ता बदली करायचा असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लायसनची फोटोग्राफी, आधार कार्डाची फोटोग्राफी हे जर तुम्ही पाठवलं तर तुमचा पत्ता चेंज होऊन येतो. शिकाऊ परवाना हा RTOचं पान बघायचं नाही. RTOवाले तिथं लाच खातात, RTOमध्ये बसवतात आणि OTP घेतात, कमी घ्यायचं नाही. संगणकाच्या माध्यमातून प्रत्येकानं काम करायचं आहे आणि देशामध्ये महाराष्ट्रात गळसकर समितीनं एवढा जबरदस्त अहवाल दिलेला आहे त्याच्यामुळे जेपोरी RTO आणि RTO पदं ही सुद्धा रद्द होतील. प्रत्येकानं आता गळसकर समिती, गळसकर समिती हेच बोललं पाहिजे. ह्या झोलर RTOचा चाललेला झोल त्यांचाच आता झोल करायचा आहे. प्रत्येकानं मात्र संगणकाचा आधार घेऊन, फेसलेस सेवेचा आधार घेऊन त्यांना आता ही करायचं. लायसन नूतनीकरण ज्यांचं वय 40 वर्षाच्या पुढं आहे किंवा 40 वर्ष आहे त्यांना MBBS डॉक्टरचा सर्टिफिकेट लागतं आणि तेही आपल्या जिल्ह्यातील. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे, कारण कुठलेही डॉक्टर कोणी थोडाचा डॉक्टर सुद्धा RTOच्या समोर बसलेले असतात. एवढीच दक्षता घ्यायची आहे. MBBS डॉक्टर जस्ट सर्टिफिकेट ज्यांचं वय 40 वर्षाच्या पुढं आहे त्यांना हे लागत असतं. त्याच्यामुळं आता RTOची लाच तर बंद करायची आहे आणि RTOचे कागद हे सर्व आपल्याला घेऊन जाण्याची कुठलीही गरज नाही. फक्त ते RTOवाले सांगतात आणा कागद, आणा कागद, आणा कागद, कारण आणा कागद म्हणलं
करवर्ण 100-200 नोट मिळते, ज्यासाठी ते अनाकागद हे म्हणत असतात। आता अनाकागद बी बंद धन लाभ बंद त्यांचा आणि त्यांना द्यायचे पैसे बी हे सर्व बंद। तर प्रत्येकांना आता फेसलेस सेवेचा आधार घ्यायचा आहे आणि RTOचा लाच बंद होत नाही, भ्रष्टाचारी बंद होत नाही। तो त्यांचा भ्रष्टाचार हा पूर्ण आता बाहेरच काढायचा आहे। जर तुम्ही फेसलेस सेवेच्या माध्यमातून हे प्रत्येकानं आता काम करायचं आहे आणि महाराष्ट्रातील कुठलंही लायसन हे तुमचं PDFद्वारे अंधेरी RTOमध्ये टाकलं, मग ते सांगलीचं असून द्या, कोल्हापूरचं असून द्या, पुण्याचं असून द्या, कुठलंही लायसन तुम्ही नूतनीकरण दुय्यम प्रत पत्ता बदली करण्यासाठी तुम्ही फेसलेस सेवेच्या माध्यमातून RTOला पाठवायचं आहे। त्याच्यामुळं कळसकर समितीचा अहवाल आता अजेंड्यावरती आलेला आहे। RTOच्या नोकऱ्यासुद्धा जातील एवढे ते लाचखोर आहेत, अनेक प्रकरणं चौकशीच्या घेऱ्यात आहेत आणि ह्याच्यात त्यांना सस्पेंड हे करावंच लागेल। जर हे अधिकारी सस्पेंड झाले तर त्यांना काय अक्कल आली तर येईल, परंतु महाराष्ट्रात प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे फेसलेस सेवेसाठी शासनानं कळसकर समिती 2018 साली नेमलेली होती आणि त्यांनी उत्कृष्ट आणि चांगला जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्यावर नेमलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समितीच्यामुळं RTO आणि डेपुटी RTO यांची महाराष्ट्राला कुठलीही गरज नाही। सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याच्या वतीनं ही कार्यालयं चालू शकतात, परंतु हे झोलर RTO दक्षिणाखान्यात पटायचं असल्यामुळं हिचं सगळा घोळत असतो। तर प्रत्येकानं आता लक्षात ठेवायचं आहे, RTOची लाच ही बंद करणं हे आपल्या हातात आहे। कुणीही सांगू द्या, अगदी जरी मुख्यमंत्री म्हणले तुम्ही कागद द्या, एक कागद द्यायचा नाही। जरी RTOवाली म्हणाला कागद दे, काय आहे फेसलेस सेवा झाली नाही, बाकी ना तुझ्या संगणकावर, संगणक आहे ना समोर, कशाला दिलं आहे सरकारनं? कलाच मागायसाठी उद्या ये, परवा ये, थेरवा ये, हा धंदा ह्यांचा बंद करायचा आहे। प्रत्येकानं आता जागरूक झालं पाहिजे। आपले लायसन फेसलेस सेवेच्याद्वारे तुम्ही नूतनीकरण पत्ता बदली आणि घर बसल्या लायसनसुद्धा काढा। कंडक्टरचे बिल्लेसुद्धा, कंडक्टरची लायसनसुद्धा फेसलेस सेवेनं नूतनीकरण होतात, हे मात्र कुणीही विसरू नका। धन्यवाद। मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।